अरे पण मला करीना मॅमचा एक किस्सा आवडतो, आठवतो, कुर्बा हुआ म्हणून एक गाणं होतं, ते नाचणार होते नाचणार होते गट हा वा ते गाणं, आणि त्यांना लिफ्ट करायची होती. तेव्हा कसं मी असिस्ट पण करायचो आणि डान्स पण करायचो, आणि आपण कसं प्रॅक्टिस करतो ना, फक्त ऍक्शन करतो ना की आर्टिस्ट आहे की तब लिफ्ट हो जाएगा, हाँ लिफ्ट हो जाएगा. आणि मग काय व्हायचं की करीना मॅमला ना मला इथे पकडायचं होतं, असं पायाचे कापशे इथे, आणि मी पकडायचोच नाही. मी बोलू यार करीना मॅमला कसं पकडायचं आपण, म्हणजे एवढं मोठं आर्टिस्ट आहे वगैरे. आणि मी खूप तेव्हा ना असं असायचो की मुलींच्या बाजूला नाचणं म्हणजे थोडं आरामात नाचायचं वगैरे, दे पाय द्यायचे आणि मी असं पकडायचोच नाही. मग ती मॅम बोलते अरे नाही हो रहा है, लिफ्ट वापिस करते है, नहीं हो रहा है, लिफ्ट वापिस करते है. मग तिने परत घेतलं आणि मग ती बोली ऊपर रुको, किती लोकांनी पकडाय मुझे, मग बोलो चार, एक हाथ एक वेस्ट कडे, मी काफ्स कडे आणि एक खाली एक, तू जो काफ्स के पास है वो कौन है, बोलो मैं हूँ. अरे तो तू ऐसे ही खड़ा है क्या, तू पकड़ेगा नहीं क्या, पकड़ा है ना मैम, अरे अच्छे से ऐसे दबा ना काफ्स को, तुम्ही दाबले ऐसे काफ्स, मुठली इधर आ, हक केलं मला, बिंदास तू शर्मा मत, देख बिंदास तेरा एक काम है, तू मेरे पैर को पकड़ वगैरह आणि तू बिंदास कर. मी सगळ्यांना केलं असं केलं आणि मग सगळे मुलं बोले माझ्या डोक्यात वेगळी गोष्ट आहे की मला काम पकडायला भीती वाटते, पण लोकांचं करीना ने देखो करीना ने देखो, तो एक मोमेंट आहे त्यांच्याबरोबर.